भीषण पाणी टंचाई या गावातील महिला अर्ध्या रात्री पाण्याच्या शोधात भटकंती. नवापूर तालुक्यातील शिरवेपाडा गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. या गावातील महिला व लहान मुलींना डोक्यावर हंडा घेऊन पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागते. दीड वर्षांपूर्वी या गावात जलजीवन मिशन अंतर्गत कामाला सुरुवात झाली होती. त्याला बघून गावकऱ्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होईल अशी आशा निर्माण झाली होती. मात्र ठेकेदाराने जलजीवन मिशनचे काम अर्धवट सोडून पसार झाल्याने गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या अत्यंत बिकट झाली आहे. जलजीवन मिशन अंतर्गत हे टाकीचे काम सुरू आहे आणि आम्ही जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला आम्ही वारंवार सांगतो की बाबा रे, ती उन्हाळ्यात पाणी टंचाई देईल, तुझी टाकी पूर्ण करून दे. तो नेहमी सांगतो की 2 दिवसात कम्प्लीट करून देऊ. त्याने 1.5 वर्षापासून फक्त 2 दिवसात करतो हे त्याचे रिपिटेशन जे वाक्य आहे. त्यामुळे शिरवे पश्चिम पाड्यात आज भीषण पाणी टंचाईत आलेली आहे. याची पूर्वसूचना मी स्वतः ZP मध्ये पण दिलेली आहे, तसेच BDO ना पण आम्ही सांगितलं आहे, किंवा जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना पण वारंवार सांगितले की अशा पद्धतीने ही पाणी टंचाई देईल, ही आमची पश्चिम पाड्याची जी टाकी आहे ती लवकरात लवकर पूर्ण करून द्यावे. गावातील महिला मध्यरात्री 1-2 वाजेच्या सुमारास पिण्याच्या पाण्यासाठी धावपळ करत आहेत. या गावातील ग्रामपंचायत अंतर्गत पाण्याची बोर आटल्याने ती निकामी झाली आहे. तसेच गावाला लागून असलेली विहीर व नदी कोरडे झाले आहेत. गावातील अनेक हातपंप आटले असून गावाबाहेरील एकच हातपंप सुरू आहे. या हातपंपावर महिलांची मोठी गर्दी होत असल्याने केव्हाही हातपंप निकामी होण्याची भीती गावकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. मी या शिरवे गावात राहते. इथे एकच पाईपलाईन आहे. मी तिथे पाणी भरायला जाते. पाणी भरताना मला खूप अडचण येते. अंघड करायचं पण पाणी थोडं कमी राहतं आणि नंबर लागत नाही. यामुळे माझं शिक्षण आपण मोठं नुकसान होत आहे. संबंधित विभागाने शासनाला वारंवार तक्रार करूनही जलजीवन मिशनचे कामाकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करीत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी गावातील महिलांनी केली आहे. अन्यथा संपूर्ण गावातील महिला हंडा घेऊन पायी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा सरपंच यांनी दिला आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर. नमस्कार, मी बिंदू अळवी, सरपंच शिरवे ग्रामपंचायत तालुका नवापूर. शिरवे गावात पाण्याची भीषण टंचाई चालू आहे. पश्चिम पाडा जो आहे त्या पाड्यात जलजीवनचं जे काम आहे ते 1.5 वर्षापासून चालू होतं, परंतु ते अपूर्ण असल्यामुळे पाण्याची टंचाई फारच होती आणि आता महिन्याभरापासून अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. एक हंडा पाणी घेण्यासाठी महिला मुली रात्री 1-2 वाजेपर्यंत घराबाहेर पडतात. याकडे शासनाने लक्ष द्यावे, अन्यथा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा काढणार आहोत.